मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नीट परीक्षेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली. यावेळी विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ देणार नसल्याची ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. केंद्राला याबाबत अध्यादेश काढावा अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केली. नीट संदर्भातल्या अध्यादेशास पंतप्रधानांनी ग्रीन सिग्नल दिला आहे. तसंच 2 वर्ष नीट नको, सीईटी सुरू ठेवा असाही सल्ला पंतप्रधानांनी दिला. सीबीएसईची आहेत आणि 80% मुलं ही स्टेट बोर्डाची आहेत आणि त्यामुळे या 80% मुलांवर मोठा अन्याय होईल आणि विशेषतः ग्रामीण भागातली आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातली जी मुलं आहेत या मुलांवर अन्याय होईल, ते डॉक्टर बनू शकणार नाहीत आणि म्हणून केंद्र सरकारने याच्यामध्ये हस्तक्षेप करावा आणि हस्तक्षेप करून कुठल्याही प्रकारे ऑर्डिनन्स काढायची गरज असेल तर ऑर्डिनन्स काढावा, किंवा ज्या प्रकारचा हस्तक्षेप असेल सुप्रीम कोर्टात पुन्हा जायची आवश्यकता असेल तर तो जाऊन या नीटमधनं महाराष्ट्राला किंवा जे इतर राज्यात त्यांना त्यातनं सूट द्यावी. पंतप्रधान नरेंद्र मोदींशी फोनवरून झालेल्या संवादाचं विनाकारण राजकारण होत असल्याचं वक्तव्य राज ठाकरेंनी केलं. मी नीट विषयासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींशी फोनवर संवाद साधला, या संवादाला कुठलाही राजकीय पदर चढू नये. त्याचप्रमाणे नीट संदर्भात मी मोदींसोबत फोनवर बोललो आणि त्यानंतर नीट संदर्भात घडामोडी घडल्याचंही त्यांनी आवर्जून नमूद केलं. हा विद्यार्थ्यांचा विषय आहे, एवढ्यापुरता त्याला बघावं आणि याच्यामध्ये या उपर तुम्हाला काय सुचेल ते तुम्ही आपण मांडू शकता, लिहू शकता आणि सांगू शकता. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये मी आडवा काही येऊ इच्छित नाही, येणार पण नाही. माझा उद्देश हा मी आपल्यासमोर सांगितला, तेवढा उद्देश हा लोकांपर्यंत जावा एवढीच फक्त माझी इच्छा आहे. धन्यवाद. गेले अनेक महिने संपूर्ण भारत चातकासारखी ज्याची वाट बघतो तो अखेर आलाय. होय, मान्सून अंदमान निकोबार बेटांवर दाखल झालाय. पुणे आणि कुलाबाच्या दोन्ही वेधशाळांनी या घडामोडीला दुजोरा दिलाय. पुणे वेधशाळेनं कालच निकोबारमध्ये मान्सूनचं आगमन कुठल्याही क्षणी होईल असं भाकीत वर्तवलं होतं. 24 तासांच्या आतच मान्सून येणार हे भाकीत आता खरं ठरलंय. साऊथ ईस्ट बंगाल में कुछ पार्ट्स और एंटायर साउथ अंडमान सी एंड निकोबार आइलैंड्स वहाँ पे मानसून एडवांस हो गया है और आने वाले 3-4 दिनों में सम मोर पार्ट्स ऑफ साउथ बंगाल अंडमान आइलैंड्स एंड रिमेनिंग पार्ट्स ऑफ नॉर्थ अंडमान सी भी एडवांस हो जाएगा. सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या झी नेटवर्क ग्रुपनं दुष्काळग्रस्त लातूर जिल्ह्यातील नागरिकांना मोफत पाणी वाटप केलंय. झी अनमोल या मनोरंजन वाहिनीच्या वतीनं जिल्ह्यातील 30 गावांमध्ये प्रत्येकी 14,000 लिटर पाणी वाटप करण्यात आले. दुष्काळग्रस्त भागात अशा पद्धतीनं पाणी वाटप करणारी झी नेटवर्कची झी अनमोल ही पहिली वाहिनी ठरली आहे. याआधी झी मीडियाच्या वतीनं दुष्काळावर मात कुटुंबियांना साथ हा उपक्रम राबवित लातूर जिल्ह्यातील 200 अल्पभूधारक शेतकरी आणि शेतमजूर कुटुंबियांना मदतीचा हात दिला होता. आता 10 तालुक्यातील प्रत्येकी 3 गावात अशा टँकरनं पाणी वितरित करण्यात आलंय. एकीकडे नागरिक थेंबथेंब पाण्यासाठी भटकत असताना झी अनमोलच्या पाणी वाटपामुळे मोठा दिलासा मिळालाय. संकटकाळी जी माध्यमाने या ठिकाणी पाणी उपलब्ध करून दिलं त्याबद्दल मी गंगापूरकरांच्या वतीनं इथल्या लाभार्थ्यांच्या वतीनं मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. पाण्याची या गंगापूर गावात खूप टंचाई असल्यामुळे इथं पाणी कुठे मिळत नाही, मग जी अनमोल आल्या TV वाल्याने पाणी मिळून दिले त्यांचे आम्ही आभार मानतो. गावामध्ये आतापर्यंत टँकरनं पाणी पुरवठा झालाच नाही कधीच, कारण ते जोटाने पाणी पुरवठा टँकरनं आहे ते विहिरीमध्ये टाकून नळानं पाणी पुरवठा करतात. आणि आता तुम्ही जे अनमोलतर्फे पाणी टँकरनं आणलेलं आहे त्याबरोबर तुमचे खूप खूप धन्यवाद. धुळे शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी 136 कोटी रुपयांची योजना मंजूर झाली. या योजनेचं काही कामही मार्गी लागलंय, मात्र असं असताना या योजनेमागील चौकशी आणि तक्रारींचं शुक्ल कास्ट पिच्छा सोडायला तयार नाही. अनेक तक्रारी आणि चौकशीत ही योजना फसली असताना आता नागरिकांनी देखील या योजनेतील पाण्याच्या टाक्यांच्या जागांना विरोध केलाय. शहरातील शांतीनाथ नगर आणि आनंदनगर भागातील नागरिकांनी जलकुंभासाठीच्या प्रस्तावित जागांनाच विरोध केलाय. त्यातच शहरात टाकण्यात आलेल्या 125 किलोमीटरच्या जलवाहिनींपैकी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाला फक्त 45 किलोमीटर जलवाहिनीचा शोध लावता आलाय, त्यामुळे अधिकच गोंधळ वाढलाय. उष्ण तापमानाचा आंबा उत्पादनालाही फटका बसणार आहे. जास्त तापमानामुळे आंब्याच्या बागा लवकर परिपक्व होत असल्यानं यावर्षी आंब्याचा हंगाम लवकर संपणार असल्याचं आंबा विक्रेते सांगतायत. तर महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, तमिळनाडू आणि कर्नाटक अशा राज्यांमध्ये यावर्षी आंब्याचा हंगाम लवकर संपणार आहे. जास्त तापमान आणि दुष्काळी परिस्थितीमुळे आंबा उत्पादनावर विपरीत परिणाम झालाय. तर दुसरीकडे दुष्काळी परिस्थितीमुळे आंब्याला उठाव नाही, अशा बिकट परिस्थितीत आंबा विक्रेत्यांचं नुकसान होत आहे.
पॉलिसीचे पैसे हडप करण्यासाठी मावस भावानंच बहिणीची हत्या केल्याची धक्कादायक घटना नांदेड शहरामध्ये उघडकीस आली आहे. 16 मे रोजी राखी ठाकूर या 20 वर्षीय तरुणीचा मृतदेह झरी गावातील शिवारात सापडला होता. तिच्या गळ्यावर आणि पाठीत चाकूनं वार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या खुनाचा उलगडा करणं पोलिसांसमोर आव्हान होतं. अवघ्या 24 तासात पोलिसांनी या खुनाचा उलगडा केलाय. मावस बहिणीच्या नावानं असलेली पॉलिसीचे पैसे हडप करण्यासाठी आरोपी मंगलसिंग ठाकूर आणि त्याच्या इतर 2 साथीदारांनी ही हत्या केल्याचं पोलीस तपासात उघड झाले. आरोपी मंगलसिंग ठाकूर आणि त्याचे साथीदार मंजित कौर आणि गुरुपाल सिंग यांना पोलिसांनी अटक केली. त्यांनी तो LIC पैसे मिळवण्याच्या हेतून त्या मुलीला मारलं. यातील जी मयत आहे तर तिला मारल्यानंतर आपल्या LIC पैसे मिळतील या अनुषंगानं तो फोन केला. त्यांनी फोन झालेला आहे. 50 ते 60 लाखाची LIC असावी असं प्रथमदर्शनी चौकशीत आरोपी सांगत आहे. सैराट सिनेमानं सध्या सर्वांनाच वेड लावलं आहे. आंतरजातीय विवाहावर दृष्टिक्षेप टाकत जातीभेदाच्या सीमा किती खोलवर रुजल्यात हे दाखवून दिलंय. याचाच प्रत्यय अहमदनगरला आलाय. मात्र तोही एकाच समाजातला. चुलत मामाच्या मुलीशी प्रेमविवाह केल्यानं मुलाच्या कुटुंबियांवर भीषण हल्ला करण्यात आलाय. या हल्ल्यात मुलाचं भाऊ आणि मामा मामी गंभीर जखमी झालेत. चान मुलाने आणि करिश्मानं प्रेमविवाह केला मात्र तो तिच्या नातेवाईकांना अजूनही मान्य नाही. त्यातूनच त्याच्या कुटुंबियांवर जीवघेणा हल्ला करण्यात आलाय. त्यामुळे समाजामध्ये प्रेमविवाह अजूनही किती टोकाचा विरोध होतो या घटनेवरून पाहायला मिळते. यवतमाळ जिल्ह्यात दारूबंदीसाठी गेल्या 1 वर्षापासून महिलांचं आंदोलन सुरू आहे. मात्र दारूबंदी अद्यापही झाली नाही. ज्या गावांमध्ये दारूची बाटली आडवी करण्यासाठी महिलांनी निवडणूक घेण्याची मागणी केली त्यातही राज्य उत्पादन शुल्क विभाग खोडा घालीत असून आंदोलन शमवण्याच्या नावाखाली दारू विक्रेत्यांकडून पैसे गोळा केले जात असल्याचा आरोप केला जातोय. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अशा कारभाराच्या निषेधार्थ या महिला कार्यकर्त्यांनी कार्यालयासमोर बांगड्या फोडून आपला निषेध नोंदवला. एकही पोलीस डिपार्टमेंट आणि ह्या ऑफिसला एकही कदर येऊन नाही राहिलं. एवढी दारू पकडून आम्ही तिथे नेऊन देतो त्याच्यावर तात्पुरती कारवाई करते. एक दिवस अर्धा एक तास ठेवते. काय घ्यायचं आहे ते घेते सोडून देते. हे कशी दारूबंदी होणार आहे. स्वामिनीच्या नावावरती त्यांनी काही फंड गोळा केलेला आहे. या आंदोलकांना कसं थांबवतंय पण आम्ही भिकावून नाही. जिल्हा दारूबंदी झाल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही आहे. कितीही अडचणी आल्या तरी चालतील. आमच्या भावनेशी यांनी खेळू नये. गावामध्ये एखादी दुकान बंद करायची असेल तर त्याला जी राज्य उत्पादन शुल्क विभागाची जी प्रक्रिया आहे इलेक्शन घेऊन बंद करण्याची तसे ते दुकानं बंद करता येतात. पण संपूर्ण जिल्हा बंद करण्याचं हे धोरण हे शासनाचं असतं. एकीकडे शेतकरी संकटात असल्याचं चित्र आपण पाहतोय तर दुसरीकडे काही शेतकरी निराश न होता परिश्रम पिकांचं योग्य नियोजन उपलब्ध पाण्याचा काटकसरीनं वापर ठिबक सिंचनाचा योग्य वापर करून शेतातून चांगलं पीक घेत आहेत. भंडारा जिल्ह्यातील निलज या गावातील नरेश डोक या तरुण शेतकऱ्यानं कारलं या पिकाच्या उत्पादनातून फक्त 8 महिन्यात तब्बल 13 लाख रुपयांचा नफा मिळवलाय. नाशिक शहरात सिडकोत पुन्हा जळीत कांड घडले. मात्र यावेळी दुचाकीचं नाही तर दुकानाचं. स्वामीनगर या परिसरातील किराणा मालाची टपरी जाळून टाकण्यात आली आहे. समाजकंटकांनी या टपरीला मध्यरात्री खालून आग लावली असल्याचं प्राथमिक तपासात स्पष्ट झालंय. याच परिसरात यापूर्वी 2 ते 3 वेगवेगळ्या घटनांमध्ये दुचाकी जाळण्यात आल्या होत्या. याच परिसरात अंबड पोलिसांनी मंगळवारी 4 तरुणांना बाईक जाळल्याप्रकरणी ताब्यात घेतलंय. मासेमारीवरून राजीवाडा बंदरात परतणारी मासेमारी नौका मान्सूनपूर्व लाटा अर्थात लांबाडच्या तडाक्यात सापडून मांडवी किनारी बुडाली. या नौकेवरचे 7 खलाशी पोहत सुखरूप किनाऱ्यावर पोहोचलेत. राजीवाडा येथील मच्छीमार सुवर्ण दुरकर यांची गिलनेटची ही नौका होती. गेले 2 दिवस मान्सूनपूर्व लाटाने समुद्र खवळला. याच लाटांच्या तडाक्यात ही नौका सापडली. या दुर्घटनेमध्ये माशांचं लाखोंचं नुकसान झालं. माथेरान नगर परिषद माथेरान प्रतिष्ठान आणि न्यू बॉम्बे डिझायनर यांच्या वतीनं ग्रीन फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलंय. 20 ते 30 मे दरम्यान माथेरान ग्रीन फेस्टिवल रंगेल. 20 ते 25 देशांमधील कलाकार या महोत्सवात आपली कला सादर करतील. यात अमेरिका ऑस्ट्रेलिया नॉर्वे इंग्लंड जर्मनी या देशातील कलाकारांचा समावेश आहे. रोज संध्याकाळी सांगीतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जाईल. आता जे चालू आहे पाण्याचा प्रॉब्लेम चालू आहे, ग्लोबल वॉर्मिंग चालू आहे, वातावरणात जो बदल चालू आहे त्याचा संदेश लोकांपर्यंत कसा पोहोचवण्यासाठी आम्ही नेचरचे रिलेटेड पेंटिंग करतो आहे. त्याच्यामध्ये इथल्या लोकांना होईल, गावातल्या लोकांना होईल किंवा बाहेरचे पर्यटक जे येतील ते पर्यटकांना त्यातून संदेश मिळेल. दरवर्षी सरासरी बळी घेणाऱ्या रेल्वेच्या ट्रॅकवर झालेल्या अपघातात गेल्या 6 वर्षात तब्बल 131 रेल्वे कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती RTI कार्यकर्ते अनिल गल
गगलानी यांनी लोहमार्ग पोलिसांना दिले. यातील सर्वाधिक 19 बळी हे दादर पोलीस स्टेशनच्या हाती झाले असून त्या खालोखाल 17 बळी घेणाऱ्या कुर्ल्याचा नंबर लागतोय. आरटीआय कार्यकर्ते अनिल गगलानी यांनी वर्ष 2010 ते 2015 या कालावधीमध्ये रेल्वे ट्रॅकवर अपघात झालेले कामगार, कंत्राटी कामगार आणि गँगमन यांची माहिती रेल्वे प्रशासनाकडून मागवली होती. त्यात ही धक्कादायक माहिती समोर आली. मुंबईत वरळी येथील मधुसूदन चाळीला मोठी आग लागली. या आगीत 3 घरं जळून खाक झाली असून सिलेंडरचाही स्फोट झाला. अग्निशमन दलाच्या 8 गाड्या आणि 5 वॉटर टँकरच्या प्रयत्नानं आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं. आग आता पूर्णपणे आटोक्यात आली. अरुणा शानबागचा आज पहिला स्मृती दिन. 42 वर्ष अंथरुणावर खिळून राहिलेला अरुणाचा 1 वर्षापूर्वी मृत्यू झाला आणि KEM रुग्णालयातील कर्मचाऱ्यांबरोबरचे अनेक सामान्यजन देखील अखंड दुःखात बुडाले. अरुणाच्या निमित्तानं इच्छामरणाचा मुद्दा देखील देशात विशेष चर्चेला गेला. KEM रुग्णालयातील कर्मचारी विशेषतः परिचारिका अजूनही तिच्या आठवणी जपत आहेत. तिच्या स्मृतिदिनानिमित्त या वर्षापासून परिचारिकांनी सेवा सप्ताहाचं आयोजन केलंय. मुलांनाच आपल्या जन्मदाता पित्याचा जीव घेतल्याची घटना नवी मुंबईत घडली आहे. दशरथ चासकर हे घणसोली सेक्टर 16 राहतात. त्यांना दारूचं व्यसन असल्यामुळे ते सर्वांकडून पैसे मागून दारू प्यायचे आणि घरात भांडणं करायचे. रविवारी किरकोळ कारणावरून त्यांचं मुलासोबत भांडण झालं. यावेळी मुलानं केलेल्या मारहाणीमुळे ते खाली पडले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र या प्रकरणाच्या प्राथमिक तपासात मृत दशरथ चासकर यांच्या डोक्यावर आणि कपाळावर गंभीर स्वरूपाच्या जखमा आढळून आल्यानं त्यांच्या मृत्यूबाबत संशय निर्माण झाला होता. त्यामुळे रबाळे पोलिसांनी सोमवारी रात्री या प्रकरणात मृत दशरथ यांचा मुलगा सागर याच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केलाय. तसंच या प्रकरणाचा तपास आता सुरू केलाय. लोक जोरजोरात त्यांचे पैसे मागायला परत ह्याच्याकडे येत होते मुलाकडे. त्यामुळे वैतागून मुलांमध्ये आणि वडिलांमध्ये भांडणं होऊन त्या भांडणामध्ये मुलाने डोक्यावर वडिलांना आपटून जखमा करून त्यांना जीवे ठार मारलेले आहे. ज्या पाण्यासाठी आपले घरदार सोडून मुंबईत आले त्याच पाण्यानं त्यांचं सर्वस्व हिरावून घेतल्याची घटना ठाण्यातील वर्तक नगर जवळील भीमनगर परिसरात घडली आहे. दुष्काळाला कंटाळून लातूर येथून मुंबईत आलेल्या सासरवाडी इथं येऊन राहिलेल्या दयानंद वाघमारे यांच्या अवघ्या 1 वर्षाच्या चिमुरडीचा पाण्याच्या टबमध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू झालाय. परंतु सर्वांच्या मनाला चटका लावून जाणारी गोष्ट म्हणजे आज तिचा पहिलाच वाढदिवस होता आणि काल तिला काळानं ओढून नेलं. गावी जाऊन मोठ्या थाटात वाढदिवस साजरा करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या तिच्या आई वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. कल्याणमधील अत्यंत प्रतिष्ठित आणि नामांकित बिर्ला महाविद्यालयातील एका सहाय्यक प्राध्यापकाला लाच घेताना ठाणे SEBI पकडलंय. भीमराव खरात असं या प्राध्यापकाचं नाव असून BA शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्याला 2 विषयात पास करण्यासाठी त्यानं 3,000 लाच मागितली होती. तडजोडीनंतर ही रक्कम 2,000 इतकी ठरली. मात्र हे पैसे स्वीकारताना त्याला रंगे हात पकडण्यात आलं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.